शिंदे की तटकरे कोण मारणार रायगडची बाजी नुकत्याच काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली तर काही जिल्ह्याचे पालकमंत्री अजून ठरायचे आहेत त्यातच हा मुद्दा आहे रायगडच्या पालकमंत्री पदाचा रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेच्या शिंदे गटात जोरदार रसिकेत सुरू असल्याने पालकमंत्रीपद शिंदे गटाकडेच कायम राहते की अजित पवार व तटकरे यांच्या आग्रहामुळे राष्ट्रवादीकडे जाते याची आता उत्सुकता अजून शिगेला पोहोचलेली आहे आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होते पण शिवसेनेकडून या मागणीला ठाम विरोध करण्यात आला होता शिवसेना आमदारांच्या या मागणीला भाजपच्या आमदारांचेही समर्थन मिळाले त्यामुळे आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्री पदावर वर्णी लागू शकली नाही खरं तर आदिती तटकरे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतरच शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच राहील असे जाहीर करून टाकले होते यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी आम्ही रायगडचे पालकमंत्रीपद मागितले नसल्याचे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता पण दुसरीकडे पुणे नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू ठेवले याची कुणकुण -कुण शिवसेना आमदारांना होतीच त्यामुळे आदिती यांना कुठल्याही जिल्ह्याची जबाबदारी द्या पण रायगड नको अशी मागणी शिवसेना आमदारांकडून वारंवार केली जात होती या मागणीला जिल्ह्यातील भाजपच्या तीनही आमदारांचा पाठिंबा असल्याचे गोगावले हे सातत्याने सांगत होते अखेर शिवसेना आमदारांच्या दबावामुळे यांना रायगडच्या पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आल्याचे स्पष्ट आहे त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सध्या तरी रायगडच्या पालकमंत्री पदाची धुरा कायम राहणार महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेकडे असावे अशी मागणी शिवसेनेच्या तीनही आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती मात्र आमदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत उद्धव ठाकरे यांनी रायगडचे पालकमंत्री पद आदिती तटकरे यांच्याकडे सोपवले होते तेव्हापासून दोन्ही पक्षात सुप्त संघर्ष सुरू होता नंतरही कधी विकास निधी वाटपावरून कधी श्रेयवादावरून तर कधी मतदारसंघात पालकमंत्र्यांकडून होणाऱ्या हस्तक्षेपावरून दोन्ही पक्षात खटके उडतच राहिले त्यामुळे भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आदिती यांना पालकमंत्री पदावरून हटवा अशी मागणी केली होती जी मागणी ठाकरे यांनी सरळ धुडकावून लावली होती यामुळेच नाराज शिवसेना आमदारांनी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारची सत्ता उलथवून लावली त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची बाजी यावेळी कोण मारणार अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात होताना पाहायला मिळत आहे मिशर्वरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत